शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना कॉटन गुरुचा सादर नमन. आज 5 फेब्रुवारी 2019 आहे. कापसाचे सीझन अर्धवट संपलेली आहे असं आपण सांगू शकतो. आणि सीझनचा शेवटचा 3-4 महिन्यात कापसाचे रेट सतत घसरत आहे, खाली जात आहे. हा जे चिंताचा विषय आहे, याच्यासाठी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 30 तारखेला आणि 22 जानेवारी आणि 30 जानेवारीला चीन आणि अमेरिकाची मीटिंग होती व्यापार युद्धासाठी. त्या तो जर युद्ध संपला तर कापसाचे भाव वाढण्याची शक्यता पूर्णतः आहे. पण हे ह्या दोन मीटिंगमध्ये नवीन काहीच घडलेलं दिसत नाही आहे. 22 तारखेची तर मीटिंग अमेरिकाने कॅन्सल केली आणि 30 जानेवारीची जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये असा काही निष्कर्ष निघालेला नाही आहे की चीन अमेरिकापासून कापूसची खरेदी जास्तीत जास्त करणार आहे. सोयाबीनची खरेदी चीननी वाढवली आहे, पण आता 2-7 फेब्रुवारीपर्यंत चीनमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यांचा कालावधीमध्ये चीन काही मोठी खरेदी करणार कापसाची तसं काही दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आता आमची सल्ला तुम्हाला हीच आहे की थोडाफार कापूस तुम्ही विका. आणि दुसरा जे कापूस आहे ते अजून पूर्व पूर्णपणे आपल्याला अभ्यास करून बघावा लागेल की पुढे सीझन कशी जाते आहे. कारण की यावर्षी कापसाचं पीक कमी आहे हे आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने 365 लाख गाठी जे मागच्या वर्षी पीक झाला होता त्याला रिवाईज करून 335 लाख गाठी केलेला आहे. मतलब 8-10% पीक यावर्षी कमी आहे. त्याचं जे रिॲक्शन आहे, त्याचे जे असर आहे ते बाजारामध्ये दिसायला पाहिजे, पण सध्या पैशाची खूपच अडचण आहे बाजारामध्ये. आणि सूत आणि कापडमध्ये बाजार खूप खराब असल्यामुळे कापसाचे भाव वाढत नाही आहे पण कमी होत चाललेले आहे.